नमस्कार फ्रेंड, कसे आहात आपण? आज थोडस म्हटलं रिंगिया. गेल्या वर्षी पण सीझन होतं जेव्हा आम्ही रिंगिया सगळी गोळा केली होती. रिंगिया म्हणजे रीता आणि अश्विनी. बघा पाणी लावते काय ग? आता सुरुवात केली. हां, ही केळीची झाड आहे तिकडे आणि सुपारीची झाड आहे. बघा कशी अश्विनी पाणी लावते. आणि बघा ही विहीर आहे आणि या विहिरीला पंप आहे आणि त्या पंपाने पाणी मग पूर्ण बागेला पण पाठीमागे पण एक बाग आहे आणि इकडे बाग आहे. पाठीमागे म्हणजे आपण तिकडे जातोय ना आता रिंगिया गोळा करायला, त्या बागेत सुद्धा या विहिरीनेच पाणी लावलं जातं. तर मी इथे तुम्हाला मी नेहमी फिरवते. अरे बघा हे याचं झाड आहे, अडुळसा अडुळसा अडुळसा. पाहिजे का तुम्हाला अडुळसा? म्हणजे खोकला वगैरे लागला, खोकल्यासाठी आपण काढा वगैरे बनवायला उपयोग करतो ना. हे बघा कारल्याची वेल आई येते. थांब येते. काय माहिती आहे बघ, कारला बघा, कारला एक इकडे एक कारला आलाय. गेल्या वेळेला मी मुंबईला घेऊन गेलेले, इथे एक कारला आहे. परत हे बघा इकडे एक कारला आहे. कारला आहे लिलीचं फूल. हे लिलीचं मस्त आहे ना फूल. मला स्मेल छान येतो, आता फुललं नाही येते. लिली आळूची तर मस्तच पानं, ही आळूच्या भाजीची पानं. अगं काहीतरी चावलं. मुंग्या मोठे मोठे डोंगळे पण आहेत इकडे, चावले. मुंग्या पण राजतात ना, चावले. आईने फक्त बियाच टाकल्या होत्या. आणि किती छान ना फुलं, नुसतंच बिया टाकलेलं. पण ते बघ मस्त सगळीकडे, जिकडे जिकडे आईने बिया टाकले तिथे ती फुलं आली. ती तिकडे आम्ही गाडी पार्क केली आहे. शुभमचं बघा काय चालू. शुभम चल रिंगिया गोळा करू. चल चल लवकर चल. शुभमने आज फुलला दांडी मारली आहे, कारण आमच्या इथे महाशिवरात्री मोठा उत्सव असतो ना, तर त्यामुळे रात्री नाटक बघतात मुलं आणि सकाळी झोपून जातात. मग कसं काय जाणार स्कूलमध्ये? चला चला झाडांना पाणी लावता लावता गाडीला पण पाणी लावत आहेत. हे शुभम चल, मी जाऊ पुढे. ऊ पुढे जी घराच्या मागे बाग आहे तिकडे आपण जाऊया. शुभम चल आपण जाऊया. सबस्क्रायबर्स आर वेटिंग फॉर यू, कम फास्ट, लवकर ये लवकर ये. ते विचारतायत बघ शुभम कुठे नाही. मी त्यांचं आज तुला सुट्टी आहे की नाही आणि तू त्यांना आवडतोस की नाही आपण सबस्क्रायबर्स ना. मग आता जर आज आपण करूया ना त्यांच्यासाठी व्हिडिओ, मग त्यांना दाखवूया ना आपण कोकणातलं जीवन, आपल्या गावात म्हणजे कसं रुटीन असतं ते जरा दाखवूया आपण त्यांना. काय झालं? चला ए बघा, हे नको ती कामं करत असतो. आता ही सायकल चालवायची काय गरज आहे काय? आपली बाग अगदी घराच्या मागे, तिथे पण जाण्यासाठी ते ना आम्हाला समजत नाही. इकडे स्पीकर आहे. हा बघा, हा इकडे ये ना तू. चला चल जाऊया आपण इकडनं जाऊया. हा चल 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 चल. कुठून जातोस तू? ए तिकडून गाड्या येतात, गाड्या येतात तिकडून. चला आता हा बघा कसा वळसा घालून आला तिकडून, तिकडून मेन रोडने आला तो तिकडून. शुभम वेट, आय एम कमिंग. शुभम 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 बाबू वेट. चलिए हे बघा आमच्या घराचं पुढचं दरवाजा. आणि हे आमचं अंगण. शिमग्यात खेळे नसतील दारात, त्यासाठी शेणाने सारवून अंगण अगदी सज्ज आहे. चले शुभम ये.
आणि ती पुढे बाग. चला आपण आता रिंगिया गोळा करूया. फास्ट काम. मिळतात रिंगिया? मिळतात का रिंगिया? मिळतात काय? बरीच आहे रिंगिया, आहेत झाडावर. मागच्या वेळेला आली तेव्हा रिंगिया तयार नव्हती. आता ही बघ किती येते, ही बघ पाडू काय मी यांना. ही बघ, ही बघ काठी काढायला पाहिजे. काठी घेऊन येतात. थांब, काठीने पाडते मी. ही बघा किती येते रिंगिया, ताजी ताजी बरीच आहेत. झाड पण मोठं आहे ना, इकडे पण आहे. हे काय काठी घेऊन येऊ मी? हे बघा इकडे पण आहे. चला काठी घेऊन येऊया. अश्विनी काठी पाहिजे कुठे ग? कुठे आहे ती? कोयता लावलेली असते ना त्याला, ती पाहिजे. दे काढून दे ना, दे. हां म्हणजे ती रिंगिया काढायला पाहिजे. हां दे, जे हात पोचेल असं दे. मोठी छोटी मला काय माहिती नाही कुठलं ते प्रकार. छोटीशीच दे ना, जास्त मोठी नको. हां ती पोचेल ना हात. हां हां काय लावलंय? आई बोली कोयती लावलेली. हां मग ती घेऊन जाऊया. चला तू येते घेऊन जायला. ही एवढी मोठी काठी ती घेऊन जायची आहे त्याला. चला चला ओ हो चला चला. मुंबईचं जीवन आणि गावचं जीवन, जमीन आसमानचा फरक. तर मी आता चाललंय रिंगिया काढूक. गावात अशा प्रकारच्या काठ्यांचा खूप उपयोग होतो. याच काठीचा वापर आम्ही शेवग्याच्या झाडावरच्या शेंगा काढण्यासाठी करतो. हेच गावातलं सुंदर जीवन मला अनुभवायचं असतं, म्हणून अधूनमधून सुट्टी मिळाली की मी गावाला पळते. पेहराव जरी माझा मुंबईचा असला तरी माझी नाळ गावाला जोडलेली आहे. तर आता तुमका बघूच आहे मी रिंगिया कशी पाडतेय ती. आता मी पाडते हा. शुभम शुभम इकडे 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 इकडे. हां रिंगे दिसतात कॅमेऱ्यातला. इतकी शांतता आणि प्रत्येक हालचालीचा इतका स्पष्ट आवाज आपल्याला मुंबईला ऐकायला मिळायचा नाही. मानांची सळसळ ही आपल्याला अगदी स्पष्ट ऐकू येते. हे बघा कॅमेऱ्यात मी झूम केलाय कॅमेरा, त्यामुळे आता आपल्याला दिसतंय. थांब, हलवू नको, ती हलवू नको, बघू द्या. ती पडली आता इकडे 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 इकडे. पूर्ण झोप काय दिसली? हा हा मी ना पाडते बघा कशी इकडेच. रिंगिया पाडणारा तसा मी नवीनच, पण कुठल्या कामात मी माघार घेत नाही. आणि झाडावरची सगळी रिंगिया मी पाडवलंय. आणि आम्हाला काय नाही, आम्ही इकडे दगडावरती बसून फक्त मजा घ्यायचे. आपण याचं साबण पण करून दाखवूया त्यांना. माझो भाचो हुशार, तो अगदी सगळी मजा बघी होतो. गेल्या वर्षी पण आपण ही रिंगे गोळा केली. हे बघा रिंगे, हे बघू शकता तुम्हाला दाखवतो जरा. ही बघा हे पूर्ण ग्रीन ग्रीन आहेत ना, ते रिंग आहेत. हे पण मोठं काम. जी ताजी ताजी आहे ती हिरव्या रंगाची दिसतात आता पडलेली. मी रिंग्या दाखवतो फक्त. पानाखाली लपलेली पण आहे ती रिंग्या. पाणी आईने एवढी रिंग्या गोळा केली. अजून आहेत आई इकडे, अजून मधून आहेत बघ इकडे इकडे इकडे. इकडे
आपण आता या ठिकाणी सादर आणि नाटक चालू करत आहोत, म्हणजे साबण बनवत आहोत. बघू, आम्ही कधी बघितलेलं नाही. आम्ही कधी साबणच नाही बघितलाय. आपण ओली घेऊया. ओली नाही बघितलंय. सांगू करता इकडे मुंग्या. हे बघ, तेवढा प्लेस आला बघ. साबण आंघोळ कर आता त्याची, घरी नाही आली. मुंग्या परत आंघोळ कर इकडे. मोठं मोठं किती प्लेस आला. वास घे त्याचा, वास ह्याचा वास घे. वास घे ना, नॅचरल सोप आहे. किती फोम आला बघ त्याला. वास घे, वास बघू ना. किती फेस आला, किती फेस आला याचा. फोम चल घेते. शुभम घेईल ना. चल चला, तुम्ही भरपूर काम केलं. चला काठी घे, काठी घे, काठी तरी घे. काय फणस आई खूप आलेत तरी झाडाला. हे बघ फणस बघ किती आलेत ते. वर पर्यंत आहेत. मी 4:30 आले ना, तेव्हा ह्या ही लिलीची फुलं आहेत ना पूर्ण कळ्या होत्या. आणि तुम्ही पाहू शकता आता वाजलेत 6. मी तिकडून दूर बसले होते, तिकडून मी सहज लक्ष टाकलं इकडे. बघते तर मस्त लिलीची फुलं फुलली, किती छान ना. आणि हे मला आज कळलं की ही फुलं पण संध्याकाळी फुलतात, कारण कसं शक्य आहे 4:30 या कळ्या होत्या आणि आत्ता मला दिसत आहेत 6 अचानक फुलं फुललेली. पाहू शकता किती सुंदर. आणि यांचा स्मेल पण इतका छान येतो ना लिलीच्या फुलांचा, सही छान एकदम. आपण कळ्या होत्या, तुम्ही पाहू शकता आता कशी फुलं फुलली आहेत. चला हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.